चालू करायला रोशन गाडी बंद केली हा येईल पण गाडी हॅलो चेक हॅलो दरम्यान आपण पाहतो या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी कर्जत कालापूर युवा सेना प्रमुख आदरणीय प्रसादजी तुर्वे यांचं सुद्धा आगमन झालंय. सुरुवात झाली जोरदार टाळ्याने. मित्रांनो स्वागत करा टीम चावणे आणि त्याच्या विरोधात टीम बडबाल. एकीकडे आपण पाहतोय कर्जत तालुका तर दुसरीकडे खालापूर या दोन बलाढ्य तालुक्यांमध्ये चालू असलेली क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धे दरम्यान आपण पाहतोय आमदार चषक 2023 अर्थातच ज्या क्षणाच्या आतुरतेने आपण वाट पाहत होतो ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली ते कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्रशेठ तुर्वे मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्याच नावाची ही स्पर्धा अर्थातच या स्पर्धेचं औचित्य होतं. ते मात्र शिवसेना उपतालुका प्रमुख आदरणीय शरददादा टांडगे यांचा वाढदिवस आणि आजचा वाढदिवस अगदी दणक्यात झालाय. बरीचशी माहिती आमदार साहेबांपर्यंत इट इज व्हाइट बॉल व्हाइट कॉलने मात्र सुरुवात झाली. एकीकडे पाहायला गेलं तर अंपायर डिसिजन व्हाइट त्याच्यानंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. पहिला जोरदार प्रहार केला होता जिथे मात्र खनखनी षटकार आला होता आणि या षटकाराने मात्र टीम भडवलने सुरुवात केली आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. स्ट्रायकर एंड वरती बॅटर स्वप्नील आणि त्याच्या समवेत आपण नॉन स्ट्रायकर एंडवरती कपिल तर गोलंदाजी मार्क वरती बडवाल चावणे टीमचा निखिल सावंत आपल्याला पाहायला मिळतोय. अफलातून दोन्ही संघांचा प्रवास पाहायला मिळाला आहे. किमया न्यारी आणि हे मैदान सगळ्यांवरती पडतंय भारी अशी परिस्थिती सध्या मैदानात पाहायला मिळतीय. हा बॉल आलाय डॉट संघिक कोट्यातलं हे पहिलं षटक. षटकार किंवा चौकार हॅट्रिक जर ठोकली आणि विकेट हॅट्रिक जरी ठोकली तरी कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ तुर्वे यांच्याकडून मात्र 2000 रुपयांचा कॅश प्राइज दिला जाईल. हॅट्रिक मात्र नोंदवणं फार गरजेचं आहे. कडे मित्रांनो जरा दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कारण आमदार चषक 2023 चे मानकरी आहेत. या चषकापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास अतिशय कठीण परिस्थितीतून होता. संघर्ष करत मात्र या प्रवासापर्यंत ते जरूर पोहोचलेत. यावेळी मात्र जर पाहायला गेलं तर एक काटेकी टक्कर आहे. आमदार चषकाचा मानकरी कोण होणार या चमचमत्या ट्रॉफीपर्यंतचा प्रवास कसा जाऊन पोहोचेल ते पाहूया कारण इथे मात्र अंतिम सामना आहे आणि या अंतिम सामन्यात बरीचशी मेहनत दोन्ही संघांच्या बाबतीत या ठिकाणी पाहायला मिळतीये. रोहन पाटील यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आलंय. चौकार आणि षटकार हॅट्रिक जर ठोकली बडवाल टीमने तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज. अफलातून क्रिकेटच्या मैदानात फुटबॉलचा जरूर वापर केला जातोय. यावेळी मात्र प्रयत्न चांगले होते प्रयत्नाने यश सुद्धा आलं. एक सिंगल जरूर पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ते अद्याप पर्यंत 13 आकड्यावरती. एक षटकार आला एक चौकार आलाय. चांगली रणनीती टीम बडवालच्या बाबतीत आपण पाहतोय. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंड वरती इथे मात्र फलंदाजाला परतावा लागेल. पहिला विकेटचा झटका जरूर टीम बडवायला लागलाय. स्वप्नील मात्र निराश पावलांनी माघारी येत आहेत. ज्याच्या बॅटचा विचार करायला गेलं तर त्याच्या बॅटमधून आलाय एक षटकार आणि एक चौकार.
वन मॅन आर्मीची झुंज जरूर देत होता, परंतु यावेळी त्याला परतावं लागतंय. पहिला झटका जरूर बसलाय तो टीम भडवलला. पारितोषिक खर म्हणायला गेलं तर आयवा जेलसाठी कार्यसम्राट आमदार यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे. पहिला आयवा जेल जो टिपेल या मैदानाच्या बाहेर, आयवा जेल म्हणजे मैदानाच्या बाहेर. प्रेक्षक वर्ग जर हा जेल टिपला तर तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राईज आमदार साहेबांकडून दिलं जाईल. क्या बात आहे, जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. चर्चा तर आपण आमदार साहेबांशी जरूर करणार आहोत, पण या इनिंग नंतर आपण त्यांच्याकडे जरूर जाऊ, परंतु यावेळी मात्र या इनिंग कडे वळूया. पहिलं षटक मात्र प्रगती पथावरती असताना पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचले 1-13 आकड्यावरती. नेक्स्ट बॉल, चांगला फटका उचलण्याचा प्रयत्न. संध्याकाळचं वातावरण, धुक्याचं वातावरण निर्माण झालंय, त्यामुळे नक्कीच चावणे टीम ज्यावेळी टॉस जिंकला त्यावेळी बहुतांश असं वाटलं तर 99% बॅटिंग स्वीकारेल, परंतु त्याच चावणे टीमने फिल्डिंग स्वीकारली आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं तर टीम बडवलला. परंतु यावेळी विचार करायला गेला तर बडवळ टीम तुमच्यासाठी संधी जरूर आहे. मोठमोठे फटके, मोठमोठे स्ट्रोक येणं अपेक्षित आहे. जसजसं मिनटामिनटाला वातावरण बदलत जाईल तस तसं मात्र बॉलमध्ये ती नमी पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर मोठा फटका या मैदानात तुम्हाला पाहायला कमी भेटेल. परंतु अशा परिस्थितीत गोलंदाजी मार्क होती राईट अम राऊंड द विकेट. पुन्हा एकदा बावेच्या गोलंदाजीवरती चांगला फटका, अलंग द कार्पेट केला गेला होता, परंतु यावेळी मात्र कपिल झुमटेच्या बॅटमधून एकेरी स्वरूपात धावेल आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचले ती अद्याप पर्यंत 16 आकड्यावरती. 16 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. झटके जरूर महत्वपूर्ण होते. स्वप्नीलच्या पारीचा अंत बडवळ टीमच्या जिवारी जरूर लागलाय, परंतु आता मात्र या ठिकाणी फटक्यांना आमंत्रण करावं लागेल. रोहित चांगला फटका यावेळी हवाई सपार, परंतु या क्षणी कीपरने केलंय चांगलं कार्य. परतावं लागेल रोहित या बॅटरला. दरम्यान आपण पाहतोय मंगेशदा टोमरे यांचं सुद्धा मंचावरती आगमन होत आहे. अंकुश दादा दाबणे यांचं सुद्धा या मंचावरती आगमन. मी विनंती करेल आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आपण इनिंग ब्रेक मध्ये बरंचसं सेलिब्रेशन करणार आहोत मित्रांनो. ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय 2 गडी गारद झालेत. धावसंख्या मात्र आहे 16 आकड्यावरती. राईट अम राऊंड द विकेट, शॉर्ट पिच चेंडू आणि यावेळी मात्र समाचार घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र शरीराचा वेध या चेंडूने जरूर घेतला होता आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव धावपळकावरती जरूर जोडली जाईल. 17 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. संपूर्ण टीम यावेळी मात्र ओमकार क्रीडा मंडळ आशेनेची सज्ज झालंय. हेलिकॉप्टर जरूर उडवलंय आणि हे हेलिकॉप्टर लँड झालं ते मात्र आउट ऑफ द पार्क बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे येतोय कपिल झुमटेच्या बॅट मधून अट्रॅक्शन बरा सिक्सर डीजे. चंद्रलेखे व वर्धिश्व विश्व वंदिता शौहासन शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. खऱ्या अर्थाने डीजे मास्टरचं सुद्धा कौतुक करेल. 350 वर्ष उलटून गेली, परंतु आमच्या राजाचा इतिहास मात्र अजूनही स्वाभिमानासारखा आमच्या हृदयात जागृत आहे. जाऊया पुन्हा एकदा या बॅटकडे. इथे मात्र एकेरी स्वरूपात धाव जरूर येईल. पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी परवानी आहे, विनंती आहे तुमच्यासाठी. खऱ्या अर्थाने आमदार साहेबांनी या मंचावरून पारितोषिक लावलंय आणि ते प्रेक्षक वर्गासाठी पारितोषिक आहे. आयवा झेल बाउंड्री लाईनच्या बाहेरचा झेल तुम्ही पकडा. मला वाटते कपिल झुमटेच्या बॅटमधून सिक्सर आला होता, तो झेल जर पकडला असता तर तब्बल 1000 रुपयांच्या कॅश प्राईजचे मानकरी ते व्यक्ती झाले असते. परंतु पकडण्याचा प्रयत्न जरूर करा, कारण यावेळी त्या आयवा झेलसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती अद्यापपर्यंत 24 आकड्यावरती. 24 धावा धावपळकावरती लागल्यात. दरम्यान जर पाहायला गेलं तर नक्कीच आपण जाऊया सांघिक कोट्यातलं 3rd षटक प्रगती पथावरती येतोय.
पहिला षटक आपण पाहतोय गोलंदाजा निखिलने फेकला, दुसरा षटक आपण पाहिला भावेशने, तिसरा षटक विलासने. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं ना दोन्ही संघांना एक जरूर सांगून देईल, ज्याप्रमाणे आमदार साहेबांच्या आमदारकीच्या कारकिर्दीचा इतिहास आपण पाहिलाय, खऱ्या अर्थाने प्रति पंढरपूर अर्थातच कर्जत नगरीत आपल्याला अवतरताना दिसणारे काही दिवसातच त्या लोकार्पण सोहळ्याची आपण आतुरतेने वाट पाहतोय. अर्थातच 7 तारीख नववर्षाची सुरुवात आणि कर्जत तालुक्यात अगदी झगमगाट घेऊन उदयाला येणार आहे आमदार साहेबांच्या कार्याचा लेखाजोखा. खऱ्या अर्थाने त्यावेळी तुम्हाला सगळ्यांच्या निदर्शनात जरूर येईल, कारण एक कार्यसम्राट आमदार म्हणून ज्यांना आपण निवडून दिलाय त्यांनी दिलेला शब्द मात्र या ठिकाणी जरूर पाळलाय आणि तेच आमदार आज या व्यासपीठावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौकार आलाय, विलासच्या गोलंदाजीवरती प्रश्नचिन्ह जरूर निर्माण झालाय. या क्षणाला मात्र बडवाल टीम कडून येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 28 आकड्यावरती. 28 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, टिप्पेट विकेटचा खेळाडू चेंडू खाली येणार, एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते आणि या क्षणी मात्र इथे काय घडणार. यावेळी आती गाई, संत गतीचा क्रिकेट जरूर केला गेला, कारण क्रिकेट आपण कोणत्या क्षणाला खेळतोय आता चावणी टीमला हे समजायला पाहिजे. अंपायर 2 रन्स, अंपायर विवेक धावा सांगायच्या त्या. या दोन धावा येतील, 30 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. जाऊया मॅच कडे. फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एकेरी स्वरूपातील धाव आले. पुढे प्रयत्न जरूर चांगले आहेत, परंतु या क्षणाला जर पाहायला गेलं तर इथे सुद्धा तीच चुकी. वारंवार चावणी टीम कडून मैदानात केल्या जाणाऱ्या चुका त्यांच्या पराभवाला जरूर कारणीभूत होतील, कारण इथे जर विचार करायला गेला तर एक एक धाव वाचवायचे, परंतु इथे 2-2 धावा खर्च केल्या जात आहेत आणि अशा परिस्थितीत कपिल झोमटे त्या चांगल्या परिस्थितीत येऊन पोहोचतायत, कारण कपिल झोमटेकडे ती बॅट आहे आणि त्या बॅटमधून कपिल झोमटे आपलं उत्तर जरूर देत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे, 32 आकड्यावरती, 32 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट, 2 विकेटचं नुकसान जरूर झालंय. आणखी एक चांगला स्ट्रोक, हे क्रिकेटमध्ये नेहमी चित्र पाहायला मिळतं मित्रांनो. संधी निर्माण करून देऊ नका, क्रिकेटमध्ये ज्याला ज्याला संधी मिळते ना तो संधीचं सोनं करताना दिसून येतो आणि कपिल झोमटेने मैदानात तेच केलंय. फार चांगली बॅटिंग लाईन कपिल झोमटेच्या बाबतीत, कारण 2 वेळा चुका झाल्या चावणी टीम कडून. ज्या 2 धावा खऱ्या अर्थाने मित्र म्हणे एक एक धावेवरती रोखायचा होता आणि त्याच्यानंतर त्याला कपिलला जो साथ देतोय बॅटर तो म्हणजे अविनाश याला धावबाच्या स्वरूपात परतवायचं होतं, परंतु तिथे मात्र त्या चुका झाल्या आणि त्या 2 धावा एक्स्ट्रा मध्ये वाढल्या गेल्या, त्यातही विकेट थांबवली गेली आणि कपिल झोमटेची कॉन्फिडन्स लेवल जी आहे ती मात्र वाढली गेली. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, यावेळी मात्र हवाई सफर, यावेळी परतावं लागतंय कपिल झोमटेला. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग, महत्वपूर्ण झटका, यावेळी महत्वपूर्ण विकेट तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळते, परंतु कार्य मात्र बडवळ टीमचं सध्या तरी चांगलं करून गेलाय कपिल झोमटे. जरा ताळ्या उंजवू द्या कपिल झोमटेसाठी. रोगांनी षटकार जर ठोकला तर आमदार साहेबांकडून 5000 रुपयांचे कॅश प्राईज. खरं म्हणायला गेलं ना तर ही बरीचशी चर्चा आपण करू शकतो, परंतु मी आमदार साहेबांकडे जरूर जाईल. हे गाणं सुंदर वाजलंय, खऱ्या अर्थाने ही ओळख निर्माण करून द्यायची नाही तर आमदार साहेबांनी स्वतःची ओळख निर्माण केली आपल्या कार्यातून, त्याचंही प्रात्यक्षिक उदाहरण तुम्हाला नक्कीच देईल. परंतु या बॉल नंतर यस आउटसाइड द लेग स्टंप, पंचांचा इशारा, इट इज वाईड. रोहनसाठी संधी आहे, खरं म्हणायला गेलं ना आमदार साहेबांना सुद्धा माहिती आहे या पठ्ठ्यामध्ये ताकद आहे आणि ती ताकद तो मैदानावरती जरूर आणेल. एक षटकार आणि 5000 रुपये.
उचलण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी आमदार साहेब सध्या फलंदाज पाहत होत आहेत, रोहनच्या पारीचा अंत होत आहे, झटका जरूर आहे टीम भडबलला आणि या झटक्याने मात्र या ठिकाणी षटक संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 39 या आकड्यावरती. विजयासाठी 18 बॉल आणि 40 ची गरज आहे. आपण जाऊया या ठिकाणी पाहुण्यांच्या स्वागत सोहळ्याकडे. अर्थातच आपण पाहतोय आमदार चषक 2023, अर्थातच शिवसेना उपतालुका प्रमुख शरददादा ठाणगे यांच्या विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा दरम्यान आपण पाहतोय आदरणीय प्रभाकरदादा शेळके यांचं या मंचाच्या ठिकाणी आगमन झालं. यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष स्वागत. चेक, हॅलो हॅलो चेक, आवाज वाढव ना, बेस दे थोडा नॉर्मल. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, जाऊया मॅच कडे. आपण पाहतोय 40 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी जरूर पाहायला मिळतंय. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. संदेश आणि त्याच्या समवेत प्रवीण ही जोडी आपण पाहतोय. शिवशक्ती कडाव संघाला पराभूत केलं सेमीफायनलमध्ये टीम चावणेने आणि ते अंतिम सामन्यात जरूर दाखल झालाय. जाऊया मॅच कडे. गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज दत्ता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतायत, ज्याने खऱ्या अर्थाने पहिला दिवस आपल्या गोलंदाजीने गाजवला. तो दत्ता आपल्याला पाहायला मिळतो टीम भडबलचा. आज जर दत्ताची गोलंदाजी चालली तर चावणे टीमला परतीचा प्रवास या अंतिम सामन्यातून करावा लागेल. परंतु सध्या जर विचार करायला गेला तर मी तर म्हणेल ज्या पद्धतीत भडबल टीमची बॅटिंग झाली आहे ती बॅटिंग चावणे टीमची आली तर भडबल टीमला परतीचा प्रवास करावा लागेल. परंतु असो जरा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी होऊ द्या मित्रांनो. अंतिम सामन्यात या चषकाचे दोन्ही संघ हे मानकरी ठरलेत. दत्ताचा पहिला बॉल राईट अम राऊंड द विकेट, पुन्हा एकदा फटका उचलण्याचा प्रयत्न. गॅपचं सिलेक्शन फार सुंदर चांगलं, संदेशच्या बॅट मधून कार्पेट पद्धतीचा फटका. इट इज फोर. फोरच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली चार आकड्यावरती. सुरुवात चांगली आहे. ज्या पद्धतीत तुम्ही पाहायला गेला तर निकिला गोलंदाज होता जो टीम चावणेचा आणि त्याच्याच पहिल्या बॉलवरती षटकार टोकला होता तो स्वप्नील या बॅटरने. सुरुवात त्यांची षटकाराने झाली, इथे चावणे टीमची चौकाराने झाले. काय घडतंय ते पाहूया.
फार चांगला बॉल. मी म्हटलंय की दत्ता या गोलंदाजाने बडवाल टीम साठी फार मोठं योगदान दिलंय. संघर्षाची गोलंदाजी जरूर केली आहे. पहिला दिवस या दत्ताने गाजवलाय. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर एकेरी स्वरूपातली दावे ते एका दावेच्या मदतीने पोहोचले ते अद्याप पाच आकड्यावरती. दरम्यान जाऊया आपण पारितोषिकाकडे, कारण या ठिकाणी आपण पाहतोय षटकार हॅट्रिक जो बॅटर टोकेल त्याच्यासाठी आमदार साहेबांकडून 3000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. चांगला स्ट्रोक यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र एकेरी स्वरूपातली धाव जरुरी येईल. फार चांगली काटकता आहे वडवळ टीमकडे, कारण ज्या पद्धतीची फिल्डिंग वडवळ टीमच्या मैदानात पाहायला मिळतीये, खरं म्हणायला गेलं ना शरददादा टांके तुमचं कौतुक करावं लागेल. कारण मी बरेचशे मान्यवर पाहिलेत, सामना चालू असो की नसो, कोणतीही स्पर्धा असू द्या, पण बरेचशे मान्यवर असतात ना की एकदा सत्कार झाला की ताबडतोब निघतात, परंतु आमदार साहेब हा संपूर्ण सामना फायनलचा पाहतायत हे तुमच्या कार्याचं कौतुक जरूर करावं लागेल. चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु इथे एकच धाव येईल. थेंबे थेंबे तळेसाचे आता कासवाची संत गती या ठिकाणी जरूर पाहायला मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्याप 7 आकड्यावरती. 7 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, या षटकातला शेवटचा चेंडू. अगदी 2 महिन्यापूर्वीची मेहनत या मैदानावरती आली आहे. हवाई सफर, चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात, प्रयत्न केले जात आहेत आणि या क्षणी मात्र परतावा लागतंय. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. खरं म्हणायला गेलं तर प्रवीणच्या पारीचा या ठिकाणी अंत झालाय. झटका क्रमांक 1 टीम चावणीला पाहायला मिळतोय. अर्थाने म्हणायला गेलं ना प्रेक्षक वर्ग तुमच्यासाठी संधी आहे, आणि त्याच पद्धतीत मी तर म्हणेल बॅटर ही संधी तुम्ही प्रेक्षकांसाठी निर्माण करा, कारण तुमच्याकडून षटकारांची अपेक्षा आहे आणि तोच षटकार आयवा झेल मध्ये कन्वर्ट होऊ शकतो आणि त्याच्यासाठी प्रेक्षकांना 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आमदार साहेबांकडून हे पारितोषिक लावले गेलेले आहेत. अर्थातच आपण पाहतोय एक दैदिप्यमान सोहळा. खरं म्हणायला गेलं ना ज्या गाण्यातून आमदार साहेबांचं गुणगान केलं जात आहे, अर्थातच सुमेध जाधव यांच्या आवाजात ते गाणं रेकॉर्ड झालं आणि फार चांगलं गाणं त्यांनी नक्कीच मी तर म्हणे प्रत्येक शब्दानं शब्द शोधून काढला आणि त्या पद्धतीचं आमदार साहेबांचं वर्णन त्या गाण्यामध्ये आलं. आणि खऱ्या अर्थाने खास आज सांगायला लागेल की आज आशानेकरांसाठी आमदार साहेबांकडून ज्या रस्त्याचं भूमिपूजन सोहळा पार पडला गेला काही क्षणातच, तो जवळजवळ 75 लक्ष म्हणजे 75 लाख रुपयांचा निधी आमदार निधीतून या ठिकाणी आशानेकरांसाठी देण्यात आलेला आहे, त्याबद्दल त्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो. दरम्यान आमचे MSEBचे कांगे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मनापासून सहर्ष स्वागत. या ठिकाणी मात्र विकेट जरूर जाते. 1 more wicket down, विकेट नंबर 2 बॅक टू डग आउट. दुसरा हादरा या ठिकाणी बसला जातोय टीम चावणीला. दरम्यान आपण पाहतोय ज्यांच्या शुभ असते या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा पार पाडला, अर्थातच उद्योजक जगतातलं फार मोठं नाव आमदार साहेबांचे बंधू पप्पू शेठ तोरवे यांचं या मंचाच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलं या ठिकाणी सहर्ष सहर्ष स्वागत.
येस इट इज वाईड आउटसाइड द ऑफ स्टॅम्प अंपायर डिसिजन वाईड कॉल आणि वाईडच्या मदतीने धावसंख्या 8 आकड्यावरती पाहायला मिळतीये. 40 धावसंख्येचा पाठलाग आहे परंतु आता चावणी टीमला या मैदानात बॅकफुटवरती पाठवण्याचं कार्य केलंय. पुलर लेंथ आणि यावेळी काय करताय पंचांचा नो बॉलचा इशारा आणि या नो बॉल वरती काय घडलं 1+1 अशा दोन धावा धावपळकावरती जोडल्या जातील. इतकी मोठी चुकी गोलंदाज अविनाशच्या माध्यमातून होते मैदानात. काय घडलं मैदानात माहीत नाही परंतु इथे अविनाश कडून झालेली चुकी नक्की चावणे टीमच्या पत्त्यावर पडू शकते कारण या दोन धावा आणि या दोन धावीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचले ती 10 आकड्यावरती. येणारे 11 बॉल आणि 30 धावसंख्येची गरज. चांगला फटका यावेळी खेळण्याचा प्रयत्न आहे परंतु यावेळी एकच धावी. पुन्हा एकदा एकेरी धावीने थेंबे थेंबे तळेसाचे कासवाची अतिशय संत गती या ठिकाणी चावणे टीम कडून पाहायला मिळतीये. कारण ज्या चावणे टीमने कालचा संपूर्ण दिवस गाजवला होता आपल्या बॅटिंग लाईनने ती चावणे टीम मैदानात थोडी कमतरतेत पाहायला मिळतीये. चांगला स्ट्रोक यावेळी मात्र डिपेंड विकेटचा खेळाडू चेंडू खाली येईल. मी म्हटलं मागाशीच की आज सध्या वातावरणाचा विचार करायला गेलं तर आता रात्रीचा प्रहर सुरू होतो, रात्र लवकर होते आणि त्याचा फटका मात्र क्रिकेटच्या मैदानात जरूर पाहायला मिळतो. टेनिस बॉल आहे आणि या टेनिस बॉलमध्ये नमी निर्माण होते आणि ज्यावेळी चावणे टीमने, मी मगाशी म्हटलं की चावणे टीमने टॉस जिंकला त्यावेळी स्वीकारली फिल्डिंग, जिथे बॅटिंग आली असती तर भडवळ टीम आता धोक्यात आली असती. हा चांगला बॉल यावेळी मात्र आपण पाहतोय. इथे मात्र डॉट येईल, डॉटच्या मदतीने दुसरं षटक आपण पाहतोय. प्रगती पथावरती आहे. अजूनही दोन बॉल शिल्लक आहेत. इथे मात्र परतावं लागेल पुन्हा एकदा या बॅटरला. वन मोर विकेट डाऊन, विकेट नंबर टू, विकेट नंबर थ्री बॅक टू डगआउट. जयदीप जी यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलंय. दरम्यान आपण जर पाहायला गेलं तर इथे मात्र आयवा झेल त्याच्यासाठी आमदार साहेबांकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आणि बॅक टू बॅक तीन षटकारांसाठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. इथे मात्र कॅपचं सिलेक्शन परंतु गुंगारा यावेळी दिला जात होता परंतु एकच धाव येईल. एका धावेच्या मदतीने या ठिकाणी दोन षटकांचा वाजवी खेळ समाप्ती पथावरती आलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 13 आकड्यावरती. येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती 27 धावसंख्येची. मॅच मधले टर्निंग पॉइंट जरूर तुमच्या निदर्शनास येतील मित्रांनो. गोलंदाजी मार्क वरती बडवळ टीमचा महत्वपूर्ण बॉलर अर्थातच कपिल झोमटे ऑलराउंडर, परंतु आज मैदानात बडवळ टीमसाठी अंतिम षटक जरूर घेऊन आलाय. 27 धावा कपिल झोमटेला रोखायचे आहेत. क्रिकेट आपण पाहिलंय मित्रांनो हे मैदान आमदार चषक इतिहास मात्र जरूर साक्ष देईल कारण या मैदानात कधी कधी 12 बॉल 12 झाल्या नाहीत, 6 बॉल 6 झाल्या नाहीत, 2 बॉल 2 झाले नाहीत हा क्रिकेट पाहिलाय. परंतु इथे आता या 27 धावा होतील का. समोर आहे बॅटर मंगेश. जाऊया गोलंदाजी मार्क वरती. कपिलचा पुढचा बॉल निकिला बॅटर साठी जरूर असेल. राईट अँड राऊंड द विकेट. चांगला स्ट्रोक यावेळी हवाई सपर आणि क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. इट इज सिक्सर.
कमिटी मेंबर आज तुम्ही प्रेक्षकांमध्ये आहात. तुम्ही जरी जेल टिपला असता तरी 1000 रुपये तुम्हाला मी द्यायलाच सांगितले असते. काळजी करू नका तुम्ही. तुम्ही तरी तो जेल पकडण्याचा प्रयत्न करायचा. आयवा जेल आहे. जाऊया मॅच कडे. या ठिकाणी मात्र संधी निर्माण केली या बॅटरने. निकिला बॅटर, 5 बॉल 21 ची गरज. आणखी एक चांगला स्ट्रोक यावेळी पाहायला मिळतो. इथे काय होतंय, गती धीमी झाले परंतु बॉल पासून वंचित राहत नाही. इथे आलाय चौकार. नशिबाची साथ जरूर आहे या बॅटरला, परंतु आजही मला बरेचसे सामने आठवत आहेत. इतिहास चांगला पाहिलेला आहे मी, कारण कर्जत तालुक्यात ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं तर लेजंड क्रिकेटर बाळा धनवी. अर्थातच ज्यावेळी 25 धावा 27 धावा 30 धावा दैवली संघासाठी गरजेचा असायचा ना, त्यावेळी बाळा धनवी ती बॅटिंग साकारायचे आणि संघाला विजय संपादन करून द्यायचे. परंतु निखिल सध्या तुझं कौतुक जरूर करेल, कारण इतकं प्रेशर क्रिकेट मैदानात आहे आणि या इतक्या प्रेशर क्रिकेटमध्ये कपिल झुमटे सारख्या बॉलरला बॅटिंग करणं आणि तीही मोठ्या फटक्यांची थोडं दुर्लभ होतं, परंतु यावेळी तुम्ही ते करून दाखवलंय. कारण क्रिकेट यालाच म्हटलं जातं अनसर्टेनिटी ऑफ क्रिकेट, अनिश्चितता भरले त्या क्रिकेटमध्ये. तोच क्रिकेट या मैदानावरती आमदार चषकाची खरी ओळख 2023 आपण अनुभवतोय. चांगला स्ट्रोक यावेळी पुन्हा एकदा येतोय. खनखनीत दणदणीत निखिलच्या बॅट मधून षटकार असावा लागतो. आणि यावेळी जरूर सांगून देईल पुन्हा एकदा की असं म्हटलं जातं ना की तुम्ही तुमच्या जिंकण्याची चर्चा न होता तुम्ही का हरले याची चर्चा जरूर व्हावी लागते. आणि या ठिकाणी मात्र मी तर म्हणेल खऱ्या अर्थाने चावणे टीमचा बॅटर मैदानात ती चर्चा घडून आणण्याच्या तयारीत आहे. चला, मला माहिती आहे काही टेन्शन घेऊ नका, हे पाठीरा खेळत ना ते बॉल घेऊन येणारच, यात काही शंका नाहीये. येणारे 3 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज आहे. सामना होता कुठे आला कुठे. यस, चला थर्ड अंपायरच्या भूमिकेत. चला निलेश, अतुल प्लीज प्लीज. चला विश्वास डांगे, फार चांगली मॅच. मी तर म्हणेल जरा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी होऊ द्या मित्रांनो, कारण इतका अप्रतिम सामना आणि तोही अंतिम सामना. खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर दुर्लभ आहे क्रिकेटमध्ये असा अंतिम सामना. कधी कधी सामने एकतर्फी होतात, परंतु या क्षणाला जर तुम्ही पाहायला गेला तर या ठिकाणी या अंतिम सामन्याची ओळख, कारण आमदार चषक 2023 चा इतिहास जर पुढच्या वर्षी पाहायला गेला तर जरूर या अंतिम सामन्याची चर्चा आमच्या समालोचनाच्या माध्यमातून केली जाईल. येणारे 3 बॉल आणि 11 ची गरज. यावेळी एकच धाव आली. आता मात्र सामन्यात पुन्हा एकदा कलाटणी पाहायला मिळतीये. आता 2 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज असेल. प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयाची ठोके वाढवणारी ही मॅच आहे. समोर न्यू बॅटर आपल्याला मैदानात पाहायला मिळणार आहे, मंगेश, ज्याच्या पलीतून अद्यापर्यंत 2 धावा आल्यात. या 2 धावींच्या मदतीने आता मंगेशला एक करारी फटका जरूर द्यायचा आहे, परंतु इथे काय घडेल ते पाहूया. कारण मंगेश सध्या मैदानात आज डू ऑर डाय ही सिच्युएशन आहे. कपिल झुमटेचे पहिले 3 बॉल निराशाजनक जरूर आले. चौथ्या बॉलवरती एकरी धाव दिले, कन्वर्ट केलं गेलं, परंतु इथे रोटेट झाले स्ट्राईक. मंगेश नावाचं वादळ सध्या मैदानावरती पाहायला मिळेल का. हवाई सफर, चुकी केली निखिल मी तर म्हणेल, कारण चुकी चौथ्या बॉलवरती निखिलच्या माध्यमातून झाले. सांगून देतो चुकी काय झाले. निखिल, 3 पहिल्या बॉलमध्ये मोठे स्ट्रोक तुमच्या बॅटमधून आले आणि अशा परिस्थितीत झेल उडालेला होता. त्यावेळी मात्र तुम्ही मंगेश याला रनआउटच्या स्वरूपात बाद करायचं होतं. आपण जागेवरती स्थित राहिला असता तर पुढच्या 2 बॉलमध्ये 2 षटकार तुमच्यात खेचण्याची ताकद होती. ही चुकी तुमच्या माध्यमातून झाली आणि इथे स्ट्राईक रोटेट झाल्याच्यानंतर या बॉलवरती आले विकेट. आता एक निर्णायक बॉल बाकी आहे, म्हणजे म्हणायला गेलं तर सामन्यातली तपास संपले आणि आज सामना आता भडभड टीमच्या खेम्यात विजयाचा तुरा रोवताना जरूर दिसेल. कारण याच्या पुढची एवढी मोठी चुकी गोलंदाजाच्या बाबतीत घडेल असं वाटत नाही. पाहूया तरी पण काय घडतंय, कारण क्रिकेटमध्ये प्रत्येक क्षणाला बदलणारा रंग पाहिलेला आहे. आणि यावेळी मात्र 1 बॉल आणि गरज असेल ती 10 धावसंख्येची.
लास्ट बॉल ऑफ दिस मॅच, लास्ट बॉल ऑफ दिस टूर्नामेंट. हा फटका जरूर केलं मारलाय, परंतु या ठिकाणी बडबल टीम विजय झाले. विजय संघाचे अभिनंदन आणि चावणे टीम तुमचं सुद्धा गोडगोड कौतुक.